सरसकट कर्जमाफी करा, उसाला एक रकमी FRP द्या, दूध दर वाढवा, स्वामीनाथन आयोग लागू करा, आदीसह अन्य मागण्यांसाठी देशभरात ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी गावे बंद ठेवून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करावे असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे. या आंदोलनात किसान सभा, सर्व कामगार संघटना व शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा, इस्लामपूर, तासगाव, कडेगाव, वांगी, वसगडे, शिरडोन आदी ठिकाणी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावे बंद ठेवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील किसान सुकाणू समितीच्या वतीने देशभरात ग्रामीण बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना दूध दरवाढ करावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतीमालाला हमी भाव द्यावा आदीसह अन्य मागण्यांसाठी ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे गावागावातील शेतकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी आदीही बंद ठेवून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना दूध दरवाढ द्यावी, वीज बिल माफ करावं आदीसह सर्वच मागण्यांसाठी देशभरातल्या किसान सुकाणू समितीच्या वतीनं ग्रामीण भारत बंदचे हाक दिलेले आहे. आणि जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शेतकऱ्यांच्याच प्रश्नासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये प्रत्येक गाव, संस्था, कार्यालय बंद ठेवून हा बंद यशस्वी करावा. त्याचबरोबर लक्ष्मी फाटा, इस्लामपूर, शिराळा, कडेगाव, पलूस, तासगाव, जत, शिरडोन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि हे आंदोलन सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कळकळीचं आवाहन आहे की या बंदमध्ये सहभागी होऊन हा बंद यशस्वी करावा.